मला वाटलं होतं मत कमी पडली तरी चालू योजना चालू राहतील पण तीन वर्ष तुकाही बंद करण्याचं पाप केला कुठं अंगणवाडीचा मोर्चा निघाला कुठं कोतवालांचा मोर्चा निघाला कुठं सेविकांचा मोर्चा निघाला कुठं आशा वर्करचा मोर्चा निघाला कुठं त्या पदवीधरांचा मोर्चा निघाला कुठं मानधनात वाढ देण्यासाठी मोर्चा निघाला त्यामुळे आमच्याकडे असा कुणाला पश्चाताप करायची वेळ येत नाही आम्हाला कुणाला जायचंच असलं तर जाणारे आम्हाला विचारून जातात एवढा मोठ्या मनाचा राम शिंदे खर तर साहेब तुम्ही याच मैदानावरती कबड्डीच्या कार्यक्रमामध्ये आला होता त्यावेळेस देखील भव्य असा प्रतिसाद देत आपल्या भाषणाला प्रतिसाद देत ही जनता आपल्या बरोबर होती गेली अनेक वर्षाची भूक अनेक वर्षाचा असलेला प्रलंबित विकास आपल्या नेतृत्वामध्ये कर्जत जामखेडा दिलेला झुकता माप आपण हे गेल्या पंचवार्षिक कालखंडामध्ये मुख्यमंत्री असताना या कर्जत जामखेडला न्याय दिला आणि आमची दुष्काळाची व्याख्या बदलून टाकली गेल्या पाच वर्षापासून या कर्जत आणि जामखेडा टँकर लागत नाही के केवळ आणि केवळ आपली दूरदृष्टीकोन आपला स्वप्नातील महाराष्ट्र त्याचा परिणाम कर्ज जामखेडा झाला आणि त्याचं दायित्व माझ्यावर दिलं मी प्रामाणिकपणे इमाने इब्बारे या जनतेची सेवा करत कर्ज जामखेडचा टँकर समोर नाष्ट केला विकासाची काम आणली मी सांगितलं साहेब मला तुम्ही मंत्री केलंय पण पंचवीस वर्ष झालं तुकाईचं काम प्रलंबित आहे त्याला मान्यता द्यावं लागेल अधिकारी सांगत होते नियमात बसत नाही पाणी उपलब्ध होत नाही म्हणलं तेच तर म्हणून सांगतोय तुमच्या सारख्या कर्तृत्ववान नेतृत्व या महाराष्ट्राने पाहिलंय आणि त्याचा परिणाम आमच्या कर्ज जामखेळणा मिळणं अपेक्षित आहे साहेबांनी सांगितलं काही झालं तरी चालल पण मी तुकायला मंजुरी देईल नॉर्थ मध्ये चार लाखापर्यंत खर्च करणं अपेक्षित असताना हेक्टरी अकरा लाख रुपयापेक्षा जास्तीचा खर्च करून एमडब्ल्यू आर आर ए कडे पाणी उपलब्ध करून चुकायला मंजुरी दिली पण पुढे काय झालं पुढं वाईट झालं दुर्दैवाने पराभव झाला मला वाटलं होतं मतं कमी पडली तरी चालू योजना चालू राहतील पण तीन वर्ष तुकाई बंद करण्याचं पाप केला जसा शिंदे फडणवीस सरकार आला तसं पुन्हा तुकाई सुरू झाली साहेब मी हेलिकॉप्टर मधून उतरताना दाखवत होतो कोंबडी कर्जत रस्ता स्थगित केला आमरापूर रस्ता ते भिगवण रस्ता स्थगित केला आज देखील केल कर्जत मध्ये दे पाणी काम सुरू आहे हे काम दोन हजार वीस मध्ये पूर्ण करणं अपेक्षित होत परंतु ते होऊ शकलं नाही आणि आज ही जनता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पार्टीशी भारतीय जनता पार्टीशी खंबीरपणाने उभा राहत साथ देत सहकार्य देत कुठल्याही दबावाला दडपशाहीला हुंसी प्रवृत्तीला झुगारून देत एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित आहे जामखेडची पाणी पुरवठा आपण मंजूर केली अडीचशे कोटी रुपयाची ती देखील तीन वर्ष बंद होती पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकार आलं आपण त्याला मान्यता दिली ती देखील आता टेंडर प्रोसेस सुरू आहे विकासाच्या संदर्भामध्ये फडणवीस साहेबांचा हात कोणीच धरू शकत नाही या श्री श्री संत सद्गुरू गोदड महाराजामध्ये ज्या नगरीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या स्टेज पुढे तरी घाम पुटला नाही पंचवीस वर्ष कर्जत शहराला पाणी मिळालं नाही पण साहेब मी सांगितलं दुपारून आचारसंहिता लागायची सवय फाईल माझ्या हातात आहे आणि आम्ही दोघ कॅबिनेटला होतो या कर्जत शहराची पाणी पुरवठा योजना ही लिफ्ट मध्ये मंजूर केली आणि आज सगळ्या शहराला पाणी मिळतंय त्यामुळं विकासाचं राजकारण देवेंद्रजी फडणवीस साहेब करत नाही केलं नाही करायचं नाही प्रत्येक माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू मानून त्याला न्याय देण्याची भूमिका त्यांच्या रक्तात आहे आणि हे त्यांनी कालचं बजेट मांडलं त्यावेळेस दाखवून दिलं कुठं अंगणवाडीचा मोर्चा निघाला कुठं कोतवालांचा मोर्चा निघाला कुठं सेविकांचा मोर्चा निघाला कुठं आशा वर्करचा मोर्चा निघाला कुठं त्या पदवीधरांचा मोर्चा निघाला कुठं मानधनात वाढ देण्यासाठी मोर्चा निघाला मोर्चाच निघाला नाही परंतु फडणवीस साहेबांनी न्याय देण्याची भूमिका या अर्थसंकल्पामध्ये करून दाखवली म्हणून व्यासपीठावर सत्कार झाला त्यामुळे एक कर्तृत्वशील नेतृत्व आज आपल्या शहरामध्ये आल्यानंतर साहेब आपल्याला समर्थन देण्यासाठी एवढी मोठी जनता आपल्या समोर उपस्थित आहे कर्जतचे प्रवेश झाले जामखेडचे प्रवेश झाले अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केले दादा घुले पटलांनी आज प्रवेश केला आहे एक निष्ठावन कार्यकर्ता प्रामाणिक कार्यकर्ता गेली तीस वर्ष झालं काँग्रेस मध्ये पक्ष सोडायची का वेळ आली पक्ष का सोडला प्रवीणदादा घुले पाटील म्हणजे असं नाही इकडं तिकडं दोन वर्ष गेले कुंडी कुणीकाळ उड्या हाणून गेले तीस वर्षानंतर पक्ष प्रवेश केलाय दादा आता तुम्ही आमचा भारतीय जनता पार्टीचा अनुभव घ्या तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येऊ देणार नाही हे श्री सद्गुरु गोदंड महाराजांना मी स्मरून सांगतोय आणि राज्याचं नेतृत्व फडणवीस साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश झालाय पालकमंत्री नामदार विखे पाटलांच्या उपस्थितीत प्रवेश झालाय त्यामुळे आमच्याकडे असा कुणाला पश्चाताप करायची वेळ येत नाही आम्हाला कुणाला जायचंच असलं तर जाणारे आम्हाला विचारून जातात एवढा मोठा म्हणाचा राम शिंदे कुणाला अडचणीत आणून काम करत नाही पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास चालवतो इतिहास वाचून बघा अहिल्यादेवींच्या इतिहासात पूर्ण कधी कुणावर अन्याय अत्याचार होऊन दिला नाही मोगलांच्या एवढ्या मोठ्या शक्तीला देखील परतवून ताकत होती ज्याचं वंशज म्हणून नाव घेतो त्यांचा प्रामाणिकपणे काम करण्याची आमची ही जबाबदारी आहे अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला तीन चार दिवसापासून काय परिस्थिती आहे कर्जत मध्ये जामखेड मध्ये सकाळी कार्यकर्ते तिथून काढून नेले म्हणले कोण प्रवेश करतोय कोण नाही म्हणले सांगताच ये चलो बोलले कवर सांभाळणार नाही सांभाळू आणि हिंमत लागते चोवीस तास काम करायची हिंमत लागते एका फोनवर एवढे लोक जमा झाले तीन दिवसापूर्वी वेळ दिली आपण तीन दिवसात एवढे लोक या ठिकाणी उपस्थित राहिले म्हणून एवढच नाही साहेब आमच्या कार्यकर्त्यावर अन्याय अन्या आणि अत्याचार झाला अनेक निवडणुकामध्ये देखील आपण पाहिलं मी ह्या जनतेसमोरून नतमस्तक होऊन तुमचं आभार मानतो की तुम्ही या कर्ज जामखेडला दुसरा आमदार दिला नुसता आमदारच नाही दिला तर साहेब आपण त्याच दिवशी सरकार घेऊन आलात आणि नुसतं सरकारच नाही साहेब तर कर्ज जाणखेड आमच्या रोज फेसबुक व्हॉट्सअपला नुसते सोळा कोटी आले वीस कोटी आले पंचवीस कोटी आले अशा संदर्भामध्ये लोकांना जे आवडतं ते मी करतो आणि त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही आता बोलणंही उचित होणार नाही त्यामुळे मी एक जाताना एकच आपल्याला विनंती करतो की आपण चारशे किवीचं उद्घाटन केलंय आमच्या शेतकऱ्यांची जी रब्बीच्या पिकात अडचण झाली तुम्ही एक पत्र काढून सांगितलं की माझ्या शेतकऱ्याची लाईट तोडणार नाही कोणाची लाईट तुटली नाही त्याबद्दल साहेब तुमचं अभिनंदन पण पुढच्या रब्बी मध्ये आमच्या ओव्हरलोड झालेल्या डिप्या आणि तुम्ही बजेट मध्ये जाहीर केलेली सौर ऊर्जा पॉलिसी त्याच्यामध्ये कर्ज जामक्याला झुकत माप द्यावं असं मी पालकमंत्री महोदया समोर सांगतो आणि पुढच्या काळात रब्बीत आपली मोटर ट्रिप होणार नाही याचा मी पाठपुरावा करेल पण आपण मंजुरी द्यावी एवढी विनंती करतो